काही व्यक्तींना अशा प्रकारे केंद्राकडून सुरक्षा पुरवली जाते, तर मला असं वाटतं हे की राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत राज्यातील विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिल्या. राज्यातील विरोधी पक्षाने आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून राजकारण सुरू केले आहे. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी सर्वच धार्मिक स्थळांवर भोंगे लावण्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार असल्याचं जाहीर केलं. त्याच संदर्भात वळसे पाटील यांनी जाणून बुजून विविध मुद्द्यांवरून देशातील वातावरण तापवले जात असल्याची टीका विरोधी पक्षावर केली आहे. असं आहे की आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रश्नावरून आता वातावरण तापवायचा प्रयत्न सुरू आहे. खरं तर केंद्र सरकारने आणि सत्ताधारी पक्षाने भारतीय जनता पक्षाने जास्त चर्चा करायला पाहिजे. ती चर्चा महागाईच्या संदर्भामध्ये करायला पाहिजे, बेरोजगारीच्या संदर्भामध्ये करायला पाहिजे. आणखीन जे विषय देशाच्या समोर आहेत, आपल्या सीमा सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये जी चर्चा करायला पाहिजे, तर या सगळ्या गोष्टींवरचं लक्ष अन्यत्र वळवण्याच्या दृष्टिकोनातून आज अशा प्रकारचे प्रश्न निर्माण केले जात आहेत, उभे केले जात आहेत, आणि त्याच्या माध्यमातून एक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि मला असं वाटतं की काही लोक त्याला सपोर्ट करतात, सामील होतात त्याच्यामध्ये. पोलीस तपासात पुढे येतील. आपल्याला माहिती आहे की अमरावतीला कोणी घडवलं, अकोटला कोणी घडवलं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या संदर्भामध्ये संबंधित अधिकारी लक्ष ठेवून आहेत आणि त्याच्या संदर्भामध्ये ते आवश्यक ती कारवाई करत आहेत. राज्यामध्ये अलीकडे सार्वभौम राज्य सरकारच्या अधिकाराला बाजूला सारून काही दोषी व्यक्तींना किंवा काही व्यक्तींना अशा प्रकारे केंद्राकडून सुरक्षा पुरवली जाते, तर मला असं वाटतं हे की राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण आहे. राज्य सरकार पूर्ण सक्षम आहे या राज्यातल्या सर्व नागरिकांचं रक्षण करायला, परंतु ठीक आहे, केंद्र सरकारचा अधिकार ते देऊ शकतात.